परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या भीषण आगीच्या वेळी अग्निशमन दलाचे अधिकारी देवदूतासारखे धावून आले. त्यांच्यामुळे अनेकांचे जीव वाचलेच, पण एका लहानग्या मुलीनं देखील शाळेत शिकवलेला धडा लक्षात ठेवून अनेकांचे प्राण वाचवले. घरात आग लागली तर तुम्ही काय कराल? लहानग्या झेन सदावर्तीला इयत्ता तिसरीत असताना शिकवलेला हा धडा. हा धडा तिनं लक्षात ठेवला आणि त्यामुळेच आपल्या कुटुंबाचे आणि शेजारा पाजाऱ्यांचे प्राण तिनं वाचवले. परळच्या क्रिस्टल टॉवर मध्ये 16 मजल्यावर सदावर्ते कुटुंब राहत. त्यांची ही 6 इयत्तेत शिकणारी मुलगी. 12 मजल्यावर लागलेल्या भीषण आगीनंतर धुराचे लोट 16 मजल्यापर्यंत पोहोचले. सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरल्यानं सगळेच धास्तावले. अशा वेळी झेननं आपल्या तोंडावर कापड बांधलं. हाच उपाय तिनं सगळ्यांना सांगितला. अगर आग लगे तो फिर कोई गीला कोई कपड़ा लेना और उसको ठंडे पानी से गीला करना और मुंह को लगाना. फिर उससे कार्बन प्योरीफाई होता है और हाउ मच ऑफ ऑक्सीजन जो भी ऑक्सीजन ले सकते हैं वो आता है अंदर. केवळ झेनच नाही तर सुनीता पाटील नावाची अग्निशमन अधिकारी क्रिस्टल टॉवर वासियांसाठी देवदूतासारखी धावून आली. तिनंही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवले. त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा आणि लहानग्या झेनचाही समावेश होता. ह्या सिच्युएशनमध्ये सर्वच माणसं पॅनिक होतात. स्वतःचा जीव वाचवायला बघता, आपल्या फॅमिलीचा जीव वाचवायला बघता. त्यामध्ये प्रेग्नंट लेडी होती, त्यामुळे ती खूप पॅनिक झालेली. तिची फॅमिली पण होती आतमध्ये अडकलेली आणि ती स्वतः 4 महिन्याची प्रेग्नंट असल्यामुळे तिला आम्हाला पॅनिकपासून जरा सायलेंट शांत करायचं आमचं काम पण होतं आणि तिला व्यवस्थित रेस्क्यू करायचं पण आमचं काम आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी आगीतून रहिवाशांना सुखरूप बाहेर काढताना स्वतःचे प्राण कसे पणाला लावले हे सांगताना झेन सदावर्तेच्या वडिलांना अश्रू आवरले नाहीत. ज्यावेळेस आम्हाला खाली आणत होते तर 13-15 मजल्यावर ती जी लिफ्ट असते फायर ब्रिगेडची ती ओव्हरलोड झाली आणि असं सांगण्यात आलं की आता ही लिफ्ट खाली जाऊ शकत नाही, वर जाऊ शकत नाही. त्याच्यातला एक जंटलमॅन फायर ब्रिगेडचा ऑफिसर म्हणाला की तुम्ही खाली जाणार आणि आम्ही दोघं लटकून घेणार. आम्ही त्यांच्या खरोखर त्यांच्या मी बेंड टू इट. बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे क्रिस्टल टॉवर वासियांचे जीव धोक्यात आले. पण झेन सदावर्ते नावाच्या शाळकरी मुलीचं प्रसंगावधान आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी जीवावर उदार होऊन दाखवलेलं धाडस यामुळे मोठी प्राणहानी टळली आहे. परेल आग दुर्घटनेमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी 30 अधिक रहिवाशांची सुखरूप सुटका केल्यानं अधिकची जीवितहानी टळली आहे. त्यामुळं मुंबई अग्निशमन दल नक्कीच कौतुकास पात्र आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.